हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, टेस्ट सिरीज 15 जो क्वेश्चन पेपर होता तो आपण सॉल्व केला. आता आपण पुढील जो एक टेस्ट पेपर अजून एक आहे तो आपण सॉल्व करूया. याच्यासुद्धा सगळ्या प्रश्नांचे एक्सप्लेनेशन आपण पाहणार आहोत. तुम्हाला सुद्धा ही टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल, परीक्षेला थोडेच दिवस बाकी आहे मित्रांनो, तर लगेच जॉईन करून घ्या. सगळी माहिती तुम्हाला स्क्रीनवर या ठिकाणी दिसत आहे, काय फीस आहे, किती पेपर आहे, सगळ्या माहिती तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर खाली मोबाईल नंबर दिसत आहे स्क्रोल होताना, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही सगळ्या टेस्ट सिरीज संबंधी माहिती घेऊ शकता. आणि जर तुम्ही चॅनलवर प्रथमच आला असाल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. आणि मित्रांनो, व्हिडिओला लाईक करणे विसरत जाऊ नका आणि मित्रांपर्यंत शेअर सुद्धा अवश्य करत चला. तर चला या टेस्टची क्वेश्चन सॉल्व करूया. मित्रांनो, भारताचा सगळ्यात मोठा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म अनअकॅडमी आता आपल्या एमपीएससीसाठी अवेलेबल झाला आहे. कंबाईनच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय इम्पॉर्टंट स्कॉलरशिप टेस्ट होणार आहे 29 ऑगस्टला सकाळी 10 ते 12 पर्यंत. याच्यामध्ये पहिल्या 3 रँक येणाऱ्यांना 100% स्कॉलरशिप 1 इयरसाठी, 4 ते 13 रँक येणाऱ्यांना 75% स्कॉलरशिप 1 वर्षासाठी, आणि 14 ते 20 दरम्यान रँक येणाऱ्यांना 50% स्कॉलरशिप 1 वर्षासाठी भेटणार आहे. अवश्य पार्टिसिपेट करा. आणि तुम्हाला कोड विचारण्यात येणार, त्या विचारताना तुम्हाला टाइप करा SOHEL10 SOHEL10 हा कोड वापरा. फ्री ऑफ कॉस्ट या स्कॉलरशिप टेस्टमध्ये भाग घ्या आणि फायदा उचला मित्रांनो. सोबतच राज्यसेवा इंटिग्रेटेड प्लस टेस्ट तसंच कंबाईन पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही भाग घेऊ शकता. 27 ऑगस्टला राज्यसेवा, 29 ऑगस्टला कंबाईन, या ठिकाणी सुद्धा फ्री टेस्ट सोडवायचे असतील तर तुम्हाला कोड टाकावा लागेल SOHEL10. हा कोड वापरा आणि फ्री ऑफ कॉस्ट या टेस्ट सॉल्व्ह करा. अनअकॅडमीवर तुम्ही प्लसचे भरपूर फीचरचा फायदा घेऊ शकता, ज्याच्यामध्ये घरी बसल्या अभ्यास करणे, तुम्हाला भारताचे टॉप एज्युकेशन या ठिकाणी मार्गदर्शन करतील, सर्व सिलेबसचा ऍक्सेस भेटते आणि PDF नोट्स सुद्धा तुम्हाला घरी भेटल्या घरी बसल्यास प्राप्त होऊन जातात. प्रश्न क्रमांक 61, उच्च न्यायालय संदर्भात पुढीलपैकी कोणते किंवा कोणती विधाने योग्य आहेत ते लिहा, म्हणजेच ओळखा. राष्ट्रपतीमार्फत उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करताना भारताचे सरन्यायाधीश, संबंधित राज्याचे राज्यपाल बरोबरच संबंधित उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाचाही विचार घेतला जातो. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदावर नेमणूक झालेल्या व्यक्तीस आपले पद ग्रहण करण्यापूर्वी राज्यपाल किंवा त्यांनी नियुक्त केलेल्या व्यक्तीसमोर शपथ किंवा प्रतिज्ञा घ्यावी लागते. याच्यातलं आपल्याला विचारलंय योग्य विधान कोणतं आहे. तर घटनेचा भाग जो 6 आहे मधील कलम 214 ते 231 दरम्यान उच्च न्यायालयाचे संघटन, स्वातंत्र्य, अधिकार क्षेत्र आणि अधिकार कार्यपद्धती इत्यादी बाबी त्याच्यामध्ये नमूद केलेल्या आहे. आणि कलम 214 अनुसार प्रत्येक राज्यात एक उच्च न्यायालय असतो, मात्र 2 किंवा अधिक राज्य व केंद्रशासित प्रदेशासाठी 1 सामायिक उच्च न्यायालयाची स्थापना होऊ शकते. आणि देशात सध्या 25 उच्च न्यायालय कार्यरत आहे, लक्षात ठेवा. देशात सध्या 25 उच्च न्यायालय कार्यरत आहे. आणि या ठिकाणी जे सांगितलं की राष्ट्रपती उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नेमणूक करताना भारताचे सरन्यायाधीश, संबंधित राज्याचे राज्यपाल, बरोबरच संबंधित उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाचा विचार घेतला जातो, करेक्ट आहे. आणि सेकंड जो आहे की आपले पद ग्रहण करण्यापूर्वी राज्यपाल किंवा त्यांनी नियुक्त केलेल्या व्यक्तीसमोर शपथ किंवा प्रतिज्ञा घ्यावी लागते, हा सुद्धा करेक्ट आहे. दोन्ही सेंटेन्स करेक्ट आहे, ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 62 पाहूया. राष्ट्रीय निर्वाचन आयोगाबाबत खालील विधाने विचारात घ्या. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद यांच्यासह राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या निवडणुका पार पाडल्या जातात. गैरवर्तणुकीच्या कारणावरून राष्ट्रपती त्यांना कधीही पदावरून दूर करू शकतो. त्याच्यातलं विधान विचारात घ्या, म्हणजे सत्य किंवा असत्य विधान कोणतं आहे ते या ठिकाणी ओळखायला सांगितलंय. तर कलम 324 मध्ये निवडणूक आयोगासंबंधी तरतुदी दिली आहे. कलम 324 आणि निवडणूक आयोग बहुसदस्यीय असून मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य 2 निवडणूक आयुक्त यांना सारखेच अधिकार आहे. आणि त्यांच्यामध्ये मतभेद झालं तर त्यावर बहुमताने निर्णय घेतला जातो. आणि यांचा कार्यकाळ असतो 6 वर्ष किंवा वयाच्या 65 वर्षापर्यंत. आणि त्यांची नेमणूक कोण करतो, त्यांची नेमणूक करतात राष्ट्रपती. भारताचे जे राष्ट्रपती आहे ते यांची नेमणूक करतात, ओके. आणि त्यांना केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाप्रमाणेच पदावरून दूर करता येते, ओके. त्यांना दूर करण्याची सुद्धा पद्धत आहे, मात्र राष्ट्रपतीच्या मर्जीने पद धारण करत नाही. निवड नेमणूक राष्ट्रपती करतो पण त्याच्या मर्जीने ते पद धारण करत नाही. आणि ज्याप्रमाणे सरन्यायाधीशांना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया आहे तीच प्रक्रिया यांना दूर करण्यासाठी सुद्धा वापरली जाते. तर अ जो विधान आहे की लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद यांच्यात राष्ट्रपती उपराष्ट्रपतींच्या निवडणुका पार पाडल्या जातात राष्ट्रीय निर्वाचन आयोगाबाबत, हे करेक्ट आहे. गैरवर्तणुकीच्या कारणावरून राष्ट्रपती यांना कधीही पदावरून दूर करू शकतो का, नाही. याच्यासाठी जी सरन्यायाधीशांची प्रोसिजर आहे ती फॉलो करावी लागते. तर असत्य आहे, परंतु ब हा चुकीचा आहे. तर ऑप्शन नंबर 1 अ हा सत्य हा ऑप्शन राहील. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 63, राष्ट्रीय आणीबाणी संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या.
कलम 358 हे आणीबाणी दरम्यान कलम 19 तरतुदी निलंबित असण्याबद्दल आहे. कलम 359 हे मूलभूत हक्कांची बजावणी निलंबित असण्याबद्दल आहे. राष्ट्रपती कलम 20 व 21 द्वारे प्राप्त होणाऱ्या मूलभूत हक्कांच्या बजावणीचा हक्क निलंबित करू शकत नाही. विधान विचारात घ्या आणि योग्य आणि अयोग्य किंवा अयोग्य ओळखा. तर कलम 19 मधील 6 मूलभूत स्वातंत्र्य केवळ अशाच वेळी निलंबित होतील. कलम 19 मधील किती 6 मूलभूत कधी आणीबाणीच्या वेळेस अशा वेळी निलंबित होतील ज्यावेळी राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा युद्ध किंवा परकीय आक्रमणाच्या कारणामुळे करण्यात आलेलं असेल. कधी राष्ट्रीय आणीबाणी आणि ते सुद्धा परकीय आक्रमण किंवा युद्धाच्या वेळेस आणि सशस्त्र उठावाच्या कारणामुळे घोषित करण्यात आलेल्या राष्ट्रीय आणीबाणी दरम्यान कलम 19 मधील मूलभूत स्वातंत्र्य निलंबित होत नाही. परकीय आक्रमण झालं युद्ध झालं तरच, परंतु अंतर्भूत काही वाद झाले तर हे निलंबित होत नाही. आणि राष्ट्रपती आणीबाणीच्या काळात 21 अपराधांच्या दोषीबद्ध संरक्षण आणि कलम 21 मध्ये जीवित व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण हे दोन मूलभूत हक्क निलंबित करू शकत नाही. राष्ट्रीय आणीबाणीच्या अंमल संपुष्टात येताच कलम 19 आपोआप पुनर्जीवित होतो. तर या ठिकाणी याचं उत्तर असणार सर्वोच्च सर्व विधान योग्य आहे की 358 हे आणीबाणी दरम्यान कलम 19 तत्व निलंबित असण्याबद्दल आहे. करेक्ट आहे. आणि आणीबाणी संपल्याबरोबर पुन्हा ते वापस अंमलात सुद्धा येतो. 359 हे मूलभूत हक्कांची बजावणी निलंबित असण्याबद्दल आहे. तर राष्ट्रपती कलम 20 व 21 द्वारे प्राप्त होणाऱ्या मूलभूत हक्कांच्या बजावणीचा हक्क निलंबित करू शकत नाही. हे सर्व सेंटेन्स योग्य आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर राहील. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 64 पाहूया. खालीलपैकी कोणत्या आंतरराज्य जलविवादामध्ये महाराष्ट्राचा समावेश नाही? कृष्णा जलविवाद लवाद, कावेरी जलविवाद लवाद, गोदावरी जलविवाद की नर्मदा जलविवाद? तर आंतरराज्यीय जल नदी जलविवाद कायदा 1956 या कायद्यात आंतरराज्यीय नदी जलविवाद सोडवण्याची पद्धत सांगितली आहे. कधीचा कायदा? 1956. कशा संबंधी? आंतरराज्यीय जे नदी जोड प्रकल्प किंवा नदी जलविवाद आहे त्याच्या संबंधीचा. तर कृष्णा जलविवाद जो लवाद आहे याची स्थापना झाली होती 1969 आणि 2004, म्हणजे 2 वेळेस याची स्थापना झालेली आहे. समस्या काही सुटली नाही. याच्यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश 3 राज्य आहे. ओके, तर हा तर नाहीच आहे कारण त्याच्यामध्ये महाराष्ट्र आला, तर हा याचं उत्तर नाही. कावेरी जलविवाद याच्यामध्ये 1990 ची स्थापना. कावेरी जलविवाद 1990 ची स्थापना आहे. राज्य कोणते? कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि पुदुच्चेरी, पॉंडिचेरी ज्याला म्हणतो आपण, आहे ना. याच्यात महाराष्ट्र नाहीये. कावेरी जलविवादात महाराष्ट्र नाहीये, म्हणजे हाच याचं उत्तर आहे, ऑप्शन नंबर 2. तरी आपण पाहूया गोदावरी जलविवाद लवाद हा कशा संबंधी आहे आणि कधीचा आहे. तर हा जो आहे याची स्थापना 1969 ची आहे गोदावरीची, आणि याच्यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश आणि ओडिसा हे राज्य सामील आहे. आणि शेवटचा जो आहे नर्मदा जलविवाद हा 1969 हा फार चर्चित आणि गाजलेला आहे. नर्मदा जलविवाद याच्यामध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, मांडवी जलविवाद सुद्धा याच्यामध्ये एक इन्क्लूड होतो. त्याच्यामध्ये 2010 तो त्याच्यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा आहे. परंतु नर्मदा जलविवाद याच्यावर सगळ्यात जास्त आतापर्यंत प्रश्न विचारले गेलेले आहे. ओके, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. कावेरी जलविवादात महाराष्ट्र नाही आहे. याच्यामध्ये कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू आणि पाँडिचेरी यांचा समावेश आहे फक्त. प्रश्न क्रमांक 65, खालीलपैकी कोणते विषय राज्यसूचीत समाविष्ट केले आहेत? पोलीस प्रशासन, विवाह व घटस्फोट, तुरुंग, कृषी, सिनेमागृहे, जुगार आणि मत्स्य व्यवसाय. याच्यातलं राज्यसूचीत समावेश केलेला कोणता विषय आहे ते आपल्याला कोणकोणते विषय आहे ते ओळखायचं आहे. तर आपली जी संघसूची आहे त्याच्यामध्ये 100 विषय आहे. या विषयांवर कायदे करण्याचा अधिकार फक्त संस्थेला असतो. राज्यसूचीमध्ये 61 विषय आहे. राज्यसूचीमध्ये 61, संघसूचीमध्ये 100. ओके, आणि या विषयांवर कायदे करण्याचा अधिकार राज्य विधिमंडळाला असतो. आणि समवर्ती सूची जी आहे त्या समवर्ती सूचीमध्ये 52 विषय आहेत. आणि या विषयावर कायदे करण्याचा अधिकार संसद व राज्य विधिमंडळ दोन्हीना असतो. मात्र जी संसद आहे त्यांचा कायदा वरचर ठरतो, त्याचा जास्त मान किंवा त्याला जास्त महत्व दिलं जाते. आणि शेषाधिकार, वरील तिन्ही सूचीमध्ये ज्या विषयांचा उल्लेख नाही असे विषय म्हणजे शेषाधिकार. अशा शेषाधिकारांवर कायदे करण्याचा अधिकार फक्त संसदेस आहे, लक्षात ठेवा. तर आपले राज्यसूचीत असणारे खालीलपैकी जे विषय आहे त्याच्यामध्ये येतात पोलीस प्रशासन, बालविवाह नाही आहेत, बालविवाह घटस्फोट, तुरुंग आहे, कृषी आहे, सिनेमागृह आहे, जुगार आहे आणि मत्स्यव्यवसाय. हे सगळे राज्यसूचीमध्ये येतात, म्हणजे ब सोडलं तर सगळेच आहे. ब सोडून सर्व, ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर राहील. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 66, सर्वसाधारणपणे जिल्हा परिषदेच्या 10 विषय समित्या आहेत. वर्षातून जिल्हा परिषदेत 4 सभा अनिवार्य आहेत. त्याच्यातलं सत्य किंवा असत्य कोणतं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे.
तर जिल्हा परिषदेचे कामगार कामकाज जो असतो तो चांगल्या पद्धतीने व्हावं म्हणून विविध विषयांच्या समित्या स्थापण्यात येतात. समित्या स्थापन करण्यात आल्या, यात एकूण 10 समित्यांना जिल्हा परिषदेच्या विषय समित्या म्हटलं जाते. एकूण 10 समित्यांना त्यांना काय म्हटलं जाते, विषय समित्या म्हटलं जाते. त्याच्यामध्ये कोणकोणते आहे, स्थायी समिती, कृषी समिती, समाज कल्याण समिती, शिक्षण व क्रीडा समिती, काम समिती, वित्त समिती, आरोग्य समिती, पशुसंवर्धन व दुग्ध विकास समिती, महिला व बाल कल्याण आणि जलव्यवस्थापन आणि स्वच्छता समिती, अशा 10 समित्या असतात आणि जिल्हा परिषदेला आवश्यक वाटेल तितक्या सभा घेता येतात. मात्र तिची शेवटची सभा आणि पुढील सभेची तारीख यामध्ये 3 महिन्यापेक्षा जास्त कालावधी असता कामा नये. म्हणजे दर 3 महिन्यातून किमान एक तरी सभा घेणे आवश्यक असते. तर याचं उत्तर होणार ऑप्शन नंबर 3, दोन्हीच्या दोन्ही सत्य आहे. एकूण 4 सभा अनिवार्य आहे. हे काय म्हटलं, 3 महिन्याचा कालावधी आहे ना, म्हणजे 3 महिन्याचा कालावधी जर धरलं तर किमान 4 सभा तर घ्यावंच लागतात. ओके, म्हणजे 4 सभा अनिवार्य आहे. त्यापेक्षा जास्त जिल्हा परिषद किती घेऊ शकते, 4 तर किमान घ्यावाच लागतात, त्यापेक्षा जास्त किती घेऊ शकते. 10 समितीचा दोन्ही करेक्ट, म्हणजे ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 67 पाहूया. खाली नमूद केलेल्यांपैकी महानगरपालिकेच्या अत्यावश्यक कार्यासंबंधीचा अयोग्य पर्याय निवडा. अयोग्य पर्याय विचारलो की अत्यावश्यक कार्यासंबंधीच्या अयोग्य कोणाच्या, महानगरपालिकेच्या. स्मशानभूमीची व्यवस्था करणे, लोकांस लस टोचणे, जन्ममृत्यू नोंदणी, विवाह नोंदणी की धोकादायक इमारती काढून टाकणे. विवाह नोंदणी करणे हे महानगरपालिकेचे ऐच्छिक काम याच्या अंतर्गत येतो. हा कशामध्ये येतो, ऐच्छिक कामांतर्गत येतो. तर विवाह नोंदणी हा याचं उत्तर ऑप्शन नंबर ड याचं उत्तर राहणार, की हा ऐच्छिक काम आहे. आवश्यक काम किंवा अनिवार्य कार्य काय असतात, ही कार्य करणे महानगरपालिकेला बंधनकारक असतात आणि ही कार्य महानगरपालिकेला बंधनकारक आहे म्हणजेच करावीच लागतात. सामान्यतः शहरातील रहिवाशांच्या दृष्टीने अत्यावश्यक कामांचा समावेश यात होतो आणि ऐच्छिक कार्य, जी कार्य करावायची की नाही याचा निर्णय महानगरपालिकेच्या मर्जीवर सोडलेला असतो. या कामांचा समावेश यात होतो. या शहरातील नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा पुरवणे हा याचा पाठीमागील उद्देश असतो, पण ते कंपल्सरी बाइंडिंग नसते. ओके, तर हा विवाह नोंदणी करणे हा बंधनकारक नाहीये. अनअकॅडमीवर बऱ्याचशा बॅच सुद्धा लॉन्च झाल्या, ज्याच्यात लवकरात लवकर तुम्ही जॉईन होऊन जा. 23 ऑगस्टला स्टार्ट झाली आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटिग्रेटेड प्री आणि मेन्स बॅच फॉर राज्यसेवा. 25 ऑगस्ट पासून स्टार्ट होत आहे फुल लेंथ इंटिग्रेटेड बॅच फॉर कंबाईन. त्याच्यानंतर आहे 30 ऑगस्ट पासून स्टार्ट होत आहे इंटिग्रेटेड प्री आणि मेन बॅच फॉर पीएसआय डिपार्टमेंटल एक्झाम. सगळ्यांच्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिल्या आहेत, आजच या बॅच जॉईन करा. प्रश्न क्रमांक 68, खालीलपैकी कोणते निधी नगर परिषदेत स्थापन केले जातात. नगरपालिका निधी, जल व मलप्रवाह निधी, वेतन राखीव निधी की वरील सर्व. तर नगर परिषदेमध्ये जे निधी राखीव केले जाते त्याच्यामध्ये नगरपालिका निधी, कर्ज निवारण निधी, वेतन राखीव निधी, जल व मलप्रवाह निधी, टोपलीच्या शौच कुंपाच्या रूपांतरासाठी निधी, एकत्रित पाणी पुरवठा व मलप्रवाह विल्हेवाट प्रकल्प निधी, इतके राखीव केले जातात. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर येणार वरील सर्व, नगरपालिका निधी, जलमल प्रवाह आणि वेतन, हे सगळे याच्यामध्ये अंतर्भूत आहे. प्रश्न क्रमांक 69, पंचायत समितीचा दैनंदिन कारभार रिकामी जागा पाहतात. विस्तार अधिकारी, गटविकास अधिकारी, सभापती की सरपंच समिती. तर जो गटविकास अधिकारी ज्याला बीडीओ म्हणून ओळखलं जाते, प्रत्येक पंचायत समितीकरिता एक गटविकास अधिकारी असतो व त्याची नेमणूक राज्य शासन करते आणि सिलेक्शन एमपीएससी मार्फत असतो. समुदाय विकास कार्यक्रम राबवण्यासाठी 1952 मध्ये हे पद निर्माण करण्यात आलं आणि गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख व पदसिद्ध सचिव सुद्धा असतो आणि गटविकास अधिकारी हा पंचायत समिती व राज्य शासनाच्या दुवा असतो. पंचायत समितीच्या प्रशासनावर त्याचे नियंत्रण चालते आणि गटविकास अधिकारी हा पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव म्हणून सुद्धा काम पाहत असतो. तर काय उत्तर आहे, गटविकास अधिकारी, ऑप्शन नंबर 2. प्रश्न क्रमांक 70, उत्पादनाची साधने, भूमी, श्रम, भांडवल, उद्योजकता मर्यादित असल्या कारणाने ती जी बेरोजगारी आढळते तिला रिकामी जागा असे म्हणतात. काय म्हणतात, संरचनात्मक बेरोजगारी, कमी प्रतीची बेरोजगारी, प्रचंड बेरोजगारी की खुली बेरोजगारी. आता कमी याच्यामध्ये जे सांगित आहे, भूमी, श्रम, भांडवल, उद्योजक, उत्पादनाची साधने याबद्दलच्या बेरोजगारीला काय म्हणतात, तर याला म्हणतात संरचनात्मक बेरोजगारी. काय म्हणतात, संरचनात्मक बेरोजगारी. आता कमी प्रतीची बेरोजगारी कोणाला म्हणायचं, तर ज्यांना आपल्या शिक्षणापेक्षा कमी प्रतीची नोकरी करावी लागते त्यास कमी प्रतीची बेरोजगारी म्हटलं जाते. तसंच प्रचंड बेरोजगारी किंवा याला छुपी बेरोजगारी सुद्धा म्हणून ओळखलं जाते. ओके, हे जे काम कमी लोकांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने केले असते ते काम करण्यास अतिरिक्त जेव्हा लोक लावले जातात ना, त्या कामाला गुंतलेले अतिरिक्त व्यक्ती सामान्यपणे छुपे बेरोजगार असतात. त्याच्यानंतर खुली बेरोजगारी, याला काय, हे काय आहे, तर इच्छा व क्षमता असूनही
प्रचलित वेतनदाराने काम मिळत नाही तेव्हा तिला खुली बेरोजगारी म्हटलं जाते. आणि अजून काही प्रकार आहे बेरोजगारीचे, संरचनात्मक, शिक्षित, घर्षणात्मक, हंगामी, चक्रीय, तंत्रज्ञानात्मक, शहरी व ग्रामीण बेरोजगारी हे याचे प्रकार आहे. आणि याचं उत्तर काय, संरचनात्मक बेरोजगारी. आपला जे प्रश्न होता 70, प्रश्न क्रमांक 71 पाहूया. तुटीचा अर्थ भरणा यांमध्ये खालील बाबींचा समावेश होतो. देशांतर्गत कर्ज घेणे, नवीन नोटांची छपाई, विदेशी मदत घेणे कि विदेशी कर्ज घेणे. तर तूट काय, सरकार विविध कल्याणकारी योजना राबवते, सामूहिक मालमत्तेची निर्मिती करते, अर्थव्यवस्थेचा विकास साधणे याकरिता जमिनीपेक्षा जास्त खर्च करते त्याला तूट म्हटलं जाते. आणि तुटीचा अर्थ भरणा ही तूट विविध मार्गांनी भरून काढली जाते त्यास तुटीचा अर्थ भरणा असं म्हटलं जाते. तुटीचा अर्थ भरणा यामध्ये खालील बाबींचा समावेश होतो, जसं की देशांतर्गत कर्ज घेणे, नवीन चलन निर्मिती करणे, विदेशी मदत घेणे. जगातील विविध राष्ट्रे विविध मार्गांनी आर्थिक मदत करतात, त्याचा वापर तुटीचा अर्थ भरणा करण्याकरिता होतो. आणि विदेशी कर्ज घेणे, तूट भरून काढण्याकरिता सरकार विविध विदेशी घटकांकडून कर्ज सुद्धा घेत असते. तर याचं उत्तर असणार सर्व विधाने बरोबर आहे. सर्वचे सर्व, देशांतर्गत कर्ज, नवीन नोटांची छपाई, विदेशी मदत आणि विदेशी कर्ज घेणे सर्व करेक्ट आहे. नेक्स्ट प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 72. उच्च शक्ती पैसा म्हणजे काय, लोकांच्या हातातील पैसा आणि ठेवी, बँकांची सर्व कर्जे आणि उचल, मध्यवर्ती बँकेकडील बँकांचा राखीव निधी, बँकांनी धारण केलेला पैसा. उच्च शक्ती पैसा, तर पायाभूत पैसा म्हणजेच उच्च शक्ती पैसा होय. ही संकल्पना एम ओ या सांकेतिक अक्षराने दर्शवतात. बघा हे सांकेतिक अक्षर आहे, या सांकेतिक अक्षराने उच्च शक्ती किंवा पायाभूत पैसा दर्शवण्यासाठी वापरले जाते. आणि पायाभूत पैसा या घटकामध्ये पुढील घटकांचा समावेश होतो, बँकेजवळील रोख पैसा, रोख राखीव प्रमाण ज्याला CRR म्हणून ओळखलं जाते, अतिरिक्त रिझर्व्ह पैसा ERM, मध्यवर्ती बँकेकडील इतर जमा, जनतेजवळील चलन. आणि अर्थव्यवस्थेमध्ये पायाभूत पैशामध्ये वाढ झाली असता एकूण पैसा पुरवठा वाढतो. आणि भारतामध्ये पायाभूत पैशावर RBIचं नियंत्रण असते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे विधान ब जे आहे ते विधान ब, बँकांची कर्जे आणि उचल आणि मध्यवर्ती बँकाकडील बँकांचा राखीव निधी ब आणि क, फक्त ब आणि क हे करेक्ट आहे. ब आणि क आणि अ सांगितलं की ह्यातील पैसा आणि ठेवी, बँकेने धारण केलेला पैसा हा चुकीचा आहे. ब क हे उच्च शक्ती पैसा म्हणजे होय. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, प्रश्न क्रमांक 73. पुढील विधानांचा विचार करा. भारत हा गॅट आणि जागतिक व्यापार संघटना या दोन्हींचा संस्थापक सदस्य आहे. जागतिक व्यापार संघटना ही गॅटची उद्दिष्टे आणि अधिक कार्यक्षमपणे पार पाडण्याच्या दृष्टीने स्थापन करण्यात आली आहे. याच्यातला योग्य किंवा अयोग्य कोणता, जागतिक व्यापारात सातत्य व संतुलन टिकवणे तसेच जागतिक व्यापाराला चालना देण्याच्या भूमिकेतून आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध प्रयत्न करण्यात आले आणि त्याचं फलन म्हणून व्यापारातील बंधने दूर करणे, परस्परांतील आर्थिक सहकार्य वाढवणे, व्यापार विषयक तंटे मिटवणे यांना प्राधान्य दिले गेले. आणि यातूनच व्यापार व जकात विषयक सर्वसाधारण करार म्हणजेच त्याला गॅट म्हणून ओळखलं जाते. द जनरल अग्रीमेंट ऑन टॅरिफ्स अँड ट्रेड ही प्रणाली सुमारे 4 दशके कार्यान्वित होती आणि 95 पासून गॅट ऐवजी जागतिक व्यापार संघटना स्थापन करण्यात आली. ओके, आता गॅट जाऊन WTO आलं. गॅटची स्थापना 1949 ला झाली. स्थापनेवेळी फक्त 22 देशांचा या करारात सहभाग होता. जागतिक व्यापार संघटना ही गॅटची उद्दिष्टे आर्थिक कार्यक्षमतेने पार पाडण्याच्या दृष्टीने स्थापन करण्यात आली आहे आणि गॅटच्या मूळ उद्दिष्टांसोबत बदललेल्या परिस्थितीनुरूप काही उद्दिष्टे नव्याने सुद्धा स्वीकारण्यात आलेली आहे याच्यामध्ये. तर याचं उत्तर असणार ऑप्शन नंबर 3, दोन्ही विधाने करेक्ट आहे की हा व्यापार संघ दोन्ही संस्था संस्थापक सदस्य होता आणि गॅटची उद्दिष्टे अधिक कार्यक्षम पाडणे हा WTOचा उद्देश सुद्धा आहे. दोन्ही सेंटेन्स करेक्ट आहे, ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 74 पाहूया. प्रश्न क्रमांक 74, एम नरसिंहम कार्यगटाने ग्रामीण भागासाठी प्रादेशिक ग्रामीण बँका स्थापन करण्याची शिफारस केली होती. 12 ऑक्टोबर 1975 दिवशी या दिवशी भारतात पहिल्या 5 प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना करण्यात आली. सन 1987 मध्ये केळकर समितीने प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना करू नये अशी शिफारस केली होती आणि सद्यस्थितीत महाराष्ट्रात 2 प्रादेशिक ग्रामीण बँका कार्यरत आहे. चुकीचा पर्याय हो का, तर जी नरसिंहम कार्यगट होतं त्याच्या शिफारशीनुसार 2 ऑक्टोबर 1975 या दिवशी भारतात पहिल्या 5 प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना करण्यात आली. त्याच्यामध्ये 5 मध्ये कोण होतं, मुरादाबाद उत्तर प्रदेशमध्ये, भिवानी हरियाणा, गोरखपूर उत्तर प्रदेश, मालडा पश्चिम बंगाल आणि जयपूर राजस्थान मधलं. महाराष्ट्रामध्ये 2 बँका कार्यरत आहे त्या पुढील प्रमाणे, महाराष्ट्र ग्रामीण बँक याचं मुख्यालय नांदेड येथे आहे आणि पुरस्कृती बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र आणि दुसरी आहे विदर्भ कोकण ग्रामीण बँक याचं मुख्यालय नागपूर येथे आहे आणि याची पुरस्कृत बँक आहे बँक ऑफ इंडिया. तर याचं जे उत्तर आहे की फक्त ब
की 12 ऑक्टोबर 1975 रोजी भारतात पहिल्या 5 प्रादेशिक बँकेची स्थापना करण्यात आली होती, हे चुकीचं पर्याय आहे, फक्त ब. ओके, कारण काय होतं की 2 ऑक्टोबर 1975 रोजी, 2 ऑक्टोबर यांनी काय सांगितलं, 12 ऑक्टोबर नाही तर 2 ऑक्टोबर होतं, 2 ऑक्टोबर 1975 रोजी 5 प्रादेशिक ग्रामीण बँकेची स्थापना करण्यात आली, हे चुकीचं पर्याय. प्रश्न क्रमांक 75, खाली विधानांपैकी कोणते असत्य आहे. व्यक्तीच्या उत्पन्नावर जेव्हा एकाच दराने कर आकारले जातात त्याला प्रमाणशील कर असे म्हणतात. भारतातील आयकर हा प्रमाणशील कर आहे. व्यक्तीच्या उत्पन्न वाढीच्या प्रमाणात जेव्हा कराचे दरही वाढत असतात तेव्हा अशा कराला प्रगतशील कर असे म्हणतात. विशिष्ट कर वस्तूवर तिच्या वजनानुसार आकारले जाते. तर भारतातील आयकर हा प्रगतशील कर आहे. प्रगतशील करात उत्पन्नाच्या वाढीसोबत कराचे प्रमाण सुद्धा वाढत जातो. विशिष्ट कर वस्तूवर तिच्या वजनानुसार आकारले जातात. जड परंतु कमी किमतीच्या वस्तूवर हे कर लावले जातात, मात्र असे कर हे प्रगमनशील समजले जाते. तर याचं उत्तर होणार ऑप्शन नंबर 2, की भारतातील आयकर हा प्रमाणशील कर आहे. कोणतं विधान असत्य आहे, हे प्रमाणशील कर आहे. तर भारतातील जे कर आयकर आहे ते प्रगतशील कर आहे, प्रमाणशील नाही आहे, तो प्रगतशील आहे. म्हणजे हा जो आहे हा चुकीचा किंवा असत्य पर्याय. बाकीचं जे पहिला तिसरा आणि चौथा ते करेक्ट आहे, परंतु दुसरा हा चुकीचा पर्याय, प्रमाण नाही प्रगतशील कर आहे. ओके, तर इथे 75 क्वेश्चन कव्हर झाले मित्रांनो. पुढचे क्वेश्चन संध्याकाळी जो व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये कव्हर करू आणि उद्यापासून आपण नवीन पेपर सोडवायला सुरुवात करूया. तर आज इथे थांबूया. व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो लाईक करा, मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरच सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. मित्रांनो, अनअकॅडमीवर एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी आता गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. 12 महिन्याचा सबस्क्रिप्शन घेतलं तर 2 महिने फ्री भेटणार आणि 24 महिन्याचं सबस्क्रिप्शन घेतलं तर 3 महिने फ्री भेटणार. तसं मंथली फीस जर तुम्ही पेड केली तर 10% तुम्हाला या ठिकाणी डिस्काउंट भेटणार. त्याच्यासाठी कोड वापरावा लागेल SOHEL1010, जे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. तर आजच अनअकॅडमी ऍप इन्स्टॉल करा आणि एमपीएससीची तयारीला लागा.